नमस्कार मित्रांनो तलाठी पदभरती दोन हजार तेवीसमधील राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये किती जागा आहेत नवीन आणि जुन्या मिळून त्याची माहिती आपण बघणार आहोत त्याचबरोबर तलाठी पदभरतीबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर तलाठी पदभरतीचा अभ्यास करताय तर तलाठी भरती एकशे शहाऐंशी प्रश्नपत्रिका संच हे पुस्तक तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे सतरा हजार सहाशे प्लस प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे ऑनलाईन ऑफलाईन झालेल्या सर्व दोन हजार दहा पासून दोन हजार एकवीसपर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात या नंबरवरती कॉल करून किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक खरेदी करू शकता तुम्ही स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशन लेखक व संकलन विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं ही पुस्तक, पुस्तक या खरेदी करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तलाठी पदभरतीबद्दलची माहिती तलाठी पदभरतीसाठी चार हजार एकशे बावीस पदांसाठी मान्यता शासनाने दिलेली आहे त्याची जाहिरातीची प्रोसेस सुरू आहे जानेवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत विद्यार्थी मित्रांनो याची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आदेश देण्यात आलेले आहेत जानेवारी दोन हजार तेवीसच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो कालबद्ध कार्यक्रम आखून या जाहिरातीची प्रोसेस करून कंपनीची निवड करण्याची विद्यार्थी आदेश देण्यात आलेले आहेत आता तुम्ही म्हणाल की कोविड परिस्थिती वाढते आहे राज्यामध्ये तर याचा परिणाम होणार का तर कुठलाही परिणाम होणार नाही विद्यार्थी मित्रांनो अजून तशी कुठलीही कोविडची अत्यंत अशी विद्यार्थी मित्रांनो ज्या परीक्षा आहेत त्या रद्द करण्याची किंवा इतर कुठल्याही ज्या गोष्टी आहेत त्या रद्द करण्याची कुठलीही स्थिती तशा पद्धतीची नाही आहे त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो टेन्शन घेऊ नका गाफील राहू नका तुमचा अभ्यास चालू राहू द्या शंभर टक्के तलाठी पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्याबद्दलचे सर्व आदेश दिलेले आहेत जानेवारी एंडिंगपर्यंत विद्यार्थी विद्यार्थ ना मित्रांनो सर्व बिंदू नामावले असतील किंवा मागासवर्ग कक्षाकडून अशा पद्धतीने तुमचं सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार सर्व माहिती विद्यार्थी मित्रांनो शासनाला सादर करण्याचे प्रत्येक विभागाला आदेश आहेत आता विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीमध्ये नेमके या ठिकाणी तुमच्या विभागानुसार किती जागा आहेत त्याचबरोबर नवीन जागा किती मंजूर झालेल्या आहेत तर तीन हजार एकशे दहा तलाठ्यांच्या नवीन शासनाने जागा मंजूर केलेल्या आहेत तीन हजार एकशे दहा पदं या ठिकाणी मंजूर केले आहेत तर तुम्ही म्हणाल की चार हजार एकशे बारा पदांची जाहिरात कशा पद्धतीने येणार तर विद्यार्थी मित्रांनो चार हजार एकशे बावीस पदं जी आहेत सॉरी चार हजार बारा नाहीत तर चार हजार एकशे बावीस पदांची जाहिरात कशी येणार तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी शासनाने मान्यता दिलेली पदं आणि नव्याने निर्माण करण्यात आलेली पदं दोन्ही मिळून विद्यार्थी मित्रांनो एकूण भरावयाची पदांची विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी माहिती प्रसिद्ध करण्यात आली तुमच्या विभागानुसार तुमच्या जिल्ह्यानुसार किती जागा आहेत त्याची माहिती पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे तिथून तुम्ही पी डी एफ फाईल डाउनलोड करू शकता तर तुमच्या विभागानुसार किती जागा असतील पहा जसं जसं की नाशिक विभागामध्ये विविध जिल्हे येतात नाशिक विभागामध्ये किती जागा असतील एकूण भराव्याच्या जागा एक हजार पस्तीस जागा औरंगाबादसाठी आठशे सत्तेचाळीस जागा असतील नागपूर विभागासाठी विद्यार्थी मित्रांनो ठिकाणी पाचशे ऐंशी जागा असतील कोकण विभागासाठी विद्यार्थी मित्रांनो सातशे एकतीस जागा असतील त्यानंतर अमरावती विभागासाठी एकशे त्र्याऐंशी जागा असतील पुणे विभागासाठी सातशे सेहेचाळीस जागा असतील तर तो टोटल या ठिकाणी जागा जर आपण बघितल्या विद्यार्थी मित्रांनो चार हजार एकशे बावीस पदांची पदभरती जी आहे ती केली जाईल या ठिकाणी तीन हजार एकशे दहा जु नवीन जागा मान्य केलेल्या आहेत आणि एक हजार बागा जागा ह्या जुन्या जागा आहेत तर तो टोटल विद्यार्थी मित्रांनो चार हजार एकशे बावीस पदांची जाहिरात प्रसिद्ध होईल अत्यंत मोठी या ठिकाणी ही तराठी पदभरतीची जाहिरात असणार आहे कोविडचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही टेन्शन घेऊ नका तशी कुठलीही परिस्थिती अजून नाही आहे त्याच्यामुळं तुमची जाहिरात शंभर टक्के प्रसिद्ध होणार आहे आपल्याला माहीत असेल पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे काही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जिल्ह्यांनी त्यांचे वेळापत्रक मैदानी चाचणीचेही प्रसिद्ध केलेले आहेत पोलीस भरतीची तयारी सुरू आहे त्यालाही कुठलाही खंड पडलेला नाही आहे त्याच्यामुळं सरळ सेवेची पंच्याहत्तर हजार पदांची मेगा भरतीची केली जाणार आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यानुसार विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामधील ज्या विभागाच्या वेगवेगळ्या जागा रिक्त आहेत त्या भरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहेत त्यानुसार पदभरती होणार आहे त्याच्यामुळं तलाठी पदभरती देखील विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती असेल महसूल मंत्र्यांनी त्याला गती देण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो सर्व प्रोसेस सुरू आहे याची ही प्रसिद्ध झालेली आहेत कंपनी निवडीची प्रोसेसही सुरू आहे चार हजार एकशे बावीस पदांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीबद्दलची माहिती आपण बघणार आहोत जसं की कट ऑफ किती लागणार होता दोन हजार एकोणीसमध्ये किती लागला होता आणि आता दोन हजार बावीस तेवीसमध्ये तुम्हाला कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा त्याबद्दलची माहिती त्याच्या अगोदर तलाठी तलाट्यांची विद्यार्थी मित्रांनो जी, जी पदभरती केली जाते तलाठी गट कधलं हे पद आहे त्याची नेमकी सविस्तर माहिती आपण बघूयात तलाठी संवर्ग क मध्ये येतो सेवा से म्हणजे एकाच परीक्षा तुम्हाला द्यावी लागते यासाठी कुठलीही मुलाखत होत नाही एक फक्त लेखी परीक्षा तुमची असते त्याच्यामुळं थेट तुमचं सिलेक्शन होतं या लेखी परीक्षेमध्ये अभ्यासक्रम काय असतो त्याची माहिती पुढं आपण बघूयात तलाट्यांसाठी विद्यार्थी मित्रांनो प्रमोशन होतं तुम्ही तलाठी झालात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन जे आहे नायब तहसीलदारपर्यंत गट ब पर्यंत सो so, त्याच्या खाली याचा पदांचा क्रम कसा असतो पहा ज्या ठिकाणी कोतवाल असतो त्याच्यावरती तलाठी असतो तर थेट तुमचं तलाठी गटकमध्ये प्रमो विद्यार्थी सिलेक्शन होतं आहे त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन होतं मंडळ अधिकारी यावर्षी पाचशे तेरा मंडळ अधिकाऱ्यांची विद्यार्थी पदोन्नतीमधून या ठिकाणी निवड केली जाणार आहे त्यासाठी पाचशे तेरा जागा मंजूर आहेत परंतु ही, ही पदोन्नती कशी होते तर ता तलाठी म्हणून तुम्ही निवड झाल्यानंतर सहा ते सात वर्षामध्ये विद्यार्थी सेवा ज्येष्ठतेनुसार मंडळ अधिकारी या पदवरती तुमचं पदोन्नतीने सिलेक्शन होतं आता विद्यार्थी मित्रांनो म्हणाल तुम्ही की गटकमधलं मंडळ अधिकारी ही आणि गटकमध्ये मध्ये तलाठी दोन्ही सेमच पद आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो तुमचं पदाची जबाबदारी अधिकारी म्हणून खूप वाढलेली असते तुमचा पेमेंट वाढलेला असतो तुमचं कार्य करण्याची विद्यार्थी मित्रांनो जबाबदारी हे आहे तहसीलदार तहसीलदारप्रमाणे या ठिकाणी असते तहसीलदार आणि मंडळ अधिकारी याच्यामध्ये तुमचा संपर्क असतो खाली विद्यार्थी मित्रांनो तलाट्यांचा आणि मंडळ अधिकाऱ्यांचा या ठिकाणी संपर्क असतो त्यानंतर तहसीलदार आणि मंडळ अधिकारी यांचा संपर्क असतो त्याच्यामुळं तुमचं तहसीलदार नायब तहसीलदार गट वपर्यंत तुमचं प्रमोशन देखील होऊ शकतं अधिकारी झाल्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो ही एक तुमची काय पदांचा क्रम आहे कोतवाल तलाटी अधिकारी नायब तहसीलदार तहसीलदार उपजिल्हाधिकारी आणि कलेक्टर अशा पद्धतीने गट अ पासून गट ड क अशा पद्धतीचा क्रम आहे त्यानुसार प्रमोशन होतं खूप महत्त्वाचं आणि खूप चांगलं पद आहे विद्यार्थी मित्रांनो नक्की यासाठी तुम्ही प्रयत्न करा आणि तुम्हाला यश नक्की भेटणार तर विद्यार्थी मित्रांनो याची माहिती मी तुम्हाला देतो आहे शैक्षणिक पात्रता पहा बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न क कमेंटमध्ये विचारले आहेत की शेवटच्या वर्षाला असेल तर या ठिकाणी फॉर्म भरता येतो का तुम्हाला फॉर्म भरता येतो विद्यार्थी मित्रांनो परंतु तुमचं ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्यावेळेस तुम्हाला पदवीची या ठिकाणी काय होतं पदवीची मार्कशीट द्यावी लागते जर तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तलाठी परीक्षेचा तर तुम्ही फॉर्म भरू शकता परंतु तुमची पदवी मात्र कंप्लीट झालेली असावी तरच तुमचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जातं म्हणजे या ठिकाणी पात्रता काय आहे तर कुठल्याही शाखेची पदवी जरी तुम्ही वायशियममधून घेतलेली असेल ओपन युनिव्हर्सिटीमधून जरी तुमची पदवी झालेली असेल तरीही तुम्ही ॲप्लाय करू शकता पदवी पूर्ण पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन होतं तुम्ही एक एक्सपिरियन्स म्हणून शेवटच्या वर्षाला असाल तर परीक्षा द्या जर तुमचं विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेपर्यंत तुमची पदवी कंप्लीट झाली तर चांगलंच आहे जर नसल झाली तर एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही या ठिकाणी परीक्षा द्या पुढे अजून जागा निघणारच आहेत जागा रिक्त होणारच आहेत परंतु तुमची पदवी कंप्लीट पाहिजे या ठिकाणी सिलेक्शनसाठी लक्षात घ्या कुठल्याही शाखेची पदवी ही शैक्षणिक पात्रता आहे यासाठी विद्यार्थी <coughs> यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एम एस सी आय टी जी आहे ती जरी तुमच्याकडं सध्या नसेल फॉर्म भरताना तरीही चालेल जर तुमचं एम एस सी आय टी तुम्ही सिलेक्शन झालं तुमचं तलाठी म्हणून दोन वर्षांनी कंप्लीट केली तरीही चालतं टायपिंगची तुम्हाला गरज नसती लक्षात घ्या टायपिंग लागत नाही पदासाठी एम ए सी आय टी लागते परंतु तुम्हाला वेळ दिला जातो एम एस सी आय टी कम्प्लीट करायसाठी तर ही एक पात्रता मी तुम्हाला सांगितलेली आहे याच्या पलीकडे अजून कुठली पात्रता लागत नाही त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका वयोमर्यादा वयोमर्यादेमध्ये शक्यतो सूट भेटू शकते कोविडमुळं पदभरती झालेली नाही आहे दोन हजार एकोणीसनंतर त्याच्यामुळं सूट भेटू शकते साधारणतः किती वयोमर्यादा लागते अठरा वर्षापेक्षा कमी असू नये आणि अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे हे कुणासाठी आहे ओपन कॅटेगरीसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही कॅटेगरीमध्ये असाल कुठल्याही कॅटेगरीमधून असाल तरीही तुम्हाला त्रेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी सूट दिली जाते परंतु याच्यामध्ये अजून विद्यार्थी मित्रांनो कॅटेगरी आहेत जसं की भूकंपग्रस्त असाल प्रकल्पग्रस्त असाल खेळाडू असाल सर्वांसाठी सूट असते वयोमर्यादेमध्ये त्याबद्दल टेन्शन घेऊ नका जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर डिटेलमध्ये जेवढी माहिती मी तुम्हाला देणार आहे आरक्षण कुणाकुणाला असतं पहा जसं की विद्यार्थी मित्रांनो सामाजिक आरक्षण आहे ज्याच्यामध्ये एस सी एस टी एन टी बी एन टी सी सर्वांसाठी आरक्षण आहे आणि समांतर आरक्षणही तुम्हाला असतं समांतर आरक्षणामध्ये महिलांसाठी आरक्षण खूप महत्त्वाचे आहे तीस टक्के आरक्षण तुम्हाला दिलं जातं आरक्षणामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला महिलांसाठी आरक्षण घ्यायचं आहे तर तुम्हाला नॉन क्रिमिनल हे सर्टिफिकेट काढावं लागणार आहे तुम्ही जरी ओपन कॅटेगरी महिला उमेदवार असाल तरीही तुम्हाला गरजेचं आहे ते प्रमाणपत्र खेळाडूसाठी आहे माझी सैनिकांसाठी आहे प्रकल्पग्रस्तांसाठी आहे भूकंपग्रस्तासाठी आहे अपंगांसाठी आहे पदवीधर अंशकालीन त्यानंतर अनंतांसाठी आहे सर्वांसाठी समांतर आरक्षण दिलं जातं तर आरक्षणाविषयी देखील तुम्हाला माहिती मी या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यानंतर आहे महत्त्वाचं म्हणजे अभ्यासक्रम आता तुम्हाला अभ्यास तुम्ही करत आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आहे याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग असते तुम्ही चुकीचं उत्तर दिलं तरी तुमचं बराबर उत्तरामधील गुण कमी केले जात नाहीत म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नकारात्मक ना गुणपद्धती नाही दोन तासाचा वेळ तुम्हाला असतो या परीक्षेसाठी दोनशे गुण असतात पहा आता तुम्हाला कट ऑफ सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगतो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी कितीही कट ऑफ सांगितलं की दोन हजार एकोणीसमध्ये एवढा कट ऑफ लागला होता एवढ्या लागलं होतं तरी पण तुम्ही विद्यार्थी मित्रांनो दोनशे पैकी तुम्हाला दोनशे मार्क्स कसे पडतील त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे दोन हजार एकोणीसमध्ये जरी वेगळा कट ऑफ लागला असला तरी यावेळेस जागा जास्त आहेत कंपनी विद्यार्थी मित्रांनो एक हाय लेवलची कंपनी असेल टी सी एस किंवा आय बी पी एस प्रश्नांचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन उत्तरांचं नॉर्मलायझेशन तुमच्या गुणांचं नॉर्मलायझेशन होऊ शकतं दोन हजार एकोणीसमध्ये महापरीक्षा पोर्टल होतं त्याच्यामध्ये नॉर्मलायजेशन झालं नव्हतं तर याच्यानुसार विद्यार्थी मित्रांनो दोनशेपैकी दोनशे तुम्हाला मार्क्स कसे पडतील त्यानुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे तुम्ही जर दोनशे जर टार्गेट ठेवलं तर तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एकशे ऐंशी एकशे पंच्याऐंशी एकशे सत्तर एकशे पंच्याहत्तरपर्यंत पोहोचाल तर तुम्ही जास्त चान्सेस आहेत तुमचे की तुमचं सिलेक्शन होईल शंभर प्रश्न असतील तुम्हाला दोन मार्काला एक प्रश्न असतो अभ्यास काय करायचा आहे मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरणामध्ये काय काय येतं तेही पुढं सांगतो तुम्हाला इंग्रजी व्याकरण करायचं आहे अंकगणित बुद्धिमत्ता आहे सामान्य ज्ञान आहे पदवीवरचे प्रश्न असतात मराठी व्याकरण फक्त बारावीवरती असतं बारावीच्या दर्जाचं पंचवीस प्रश्न पन्नास मार्काला विचारले जातात ठीक आहे तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन परीक्षा यावेळेस असणार तुमच्या लक्षात घ्या ऑनलाईन परीक्षा असेल तर तुम्ही म्हणून की ऑनलाईन परीक्षा आहे अभ्यासक्रम बदल की काय अभ्यासक्रम आहे तोच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त प्रश्न विचारण्याची पातळी कशा पद्धतीने असते टी सी एस आय बी पी एस सी ती वेगळी असते जरा तर आहे तो सिलेबस आहे त्याच्यावरती थोडा फिरून उलटून पालटून प्रश्न विचारला जातो हा प्रश्न सिलेबस आहे तोच असणार आहे तुम्हाला ज्याच्यामध्ये पहा अंकगणित गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भाहाकार सरासरी चलन मापन घरे असे विविध प्रश्न आहेत अंकगणितामध्ये त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतील बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेबद्दल विद्यार्थी प्रश्न आणि अंकगणिताचे प्रश्न एकत्रित असतील याच्यावरती अंक मालिका असेल अक्षर मालिका असेल शब्द ओळखणी असतील वेगळा शब्द त्याचबरोबर समशब्द संबंध सम सम असतील आकृती असतील त्याच्यावरनं त्याचा निष्कर्ष काढणं वेनकृत्या असतात त्याच्यावरचे प्रश्न असतात हे बुद्धिमत्तेबद्दलचे प्रश्न तुम्हाला करायचे त्याच्यानंतर आहे पहा मराठी व्याकरण मराठी व्याकरणामध्ये शब्दसंग्रह जसं मी तुम्हाला एक पुस्तक सांगितलं तर थोड्या वेळापूर्वी शब्दसंग्रहाबद्दल देखील प्रश्न असतात आणि व्याकरणाबद्दलही प्रश्न असतात जसं की शमणार्थी शब्द विरोधार्थी शब्द शब्दांचे प्रकार याबद्दल एक दोन प्रश्न विचारलेच जातात आणि व्याकरणाचे प्रश्न असतात जसे की क्रियापद असेल विशेषण असेल वाक्यप्रचारांचा अर्थ असेल हे प्रश्न तुम्हाला विचारले जातील मराठा व्याकरणामध्ये जे की विद्यार्थी मित्रांनो बारावी पास बारावीच्या दर्जावरती प्रश्न असतील त्याच्यानंतर असलं इंग्रजी व्याकरण मराठी आणि इंग्रजी व्याकरणामध्ये थोडाफार विद्यार्थीनं बदल आहे परंतु सेमच आहे याच्यामध्ये फक्त इंग्लिशमध्ये आहे जसं की वॅक्युलबिरी आहे सिनॉनॉमिक्स अँटोनॉमिक्स आहे विरोधार्थी शब... शब्द विरोधार्थी आणि समानार्थी शब्द मराठीमध्ये आहेत आणि इंग्रजीमध्ये आहेत एक त्याचा एकत्रित थोडाफार अभ्यास तुम्ही करू शकता जसं की तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतात मराठीमध्येही प्रश्न असतो आणि इंग्रजीमध्येही प्रश्न असतो तुम्हाला तर एकत्रित अभ्यास तुम्ही मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणाचा थोडाफार करू शकता तर इंग्रजी व्याकरणामध्ये अशा पद्धतीचे प्रश्न असतील त्याच्याबरोबर विद्यार्थी सामान्य ज्ञान आहे सामान्य ज्ञानामध्ये इतिहास राज्यशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र महाराष्ट्रातील समाजसुधारकांचे कार्य त्याचबरोबर शेजारील देशांची माहिती महाराष्ट्राबद्दल त्या जिल्ह्याची माहिती जास्त करून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये परीक्षे देणार आहात त्या जिल्ह्याची माहिती तुम्हाला चांगली करायची आहे त्या जिल्ह्याचा भूगोल असेल इतिहास असेल त्याचबरोबर चालू घडामोडी असतील किंवा विद्यार्थ्यांना चालू घडामोडीमध्ये खेळ ख्या, खेळाबद्दलचे असतील मनोरंजनाबद्दल असतील क्रीडाबद्दल असतील किंवा कि आर्थिक काय उलढाली झाले त्याबद्दल प्रश्न असतील राजकीयबद्दल महत्त्वाचे राजकीय व्यक्ती असतील त्याबद्दलचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात हे सामान्य ज्ञानामध्ये तुम्हाला विचारले जातील आता विद्यार्थी मित्रांनो तलाठी पदभरतीला दोन हजार एकोणीसमध्ये ती जी तुमची ऑनलाईन परीक्षा झाली त्याचे प्रश्न आणि उत्तराची लिंक तुम्हाला, में देता है। तेज़ वर है। तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्याचबरोबर टेलिग्राम चॅनललाही शेअर करत आहे आता विद्यार्थी मित्रांनो कटॉप पहा आता हा कटॉप मी अंदाजित दोन हजार एकोणीसचा सांगितलं तुम्हाला दोन हजार एकोणीसचा सांगतो एका जिल्ह्याचा हा कट ऑफ आहे त्यानुसार पहा दोन हजार एकोणीसमध्ये असा कट ऑफ लागला म्हणजे हाच कट ऑफ दोन हजार बावीस तेवीसमध्ये लागल ही वेगळी बाब आहे मी सांगत नाही की तुम्हाला हाच कट ऑफ पुढे चालून असाच लागेल यानुसारचा अभ्यास करायला हवा जसं मी तुम्हाला सांगितलं दोनशे गुणांची परीक्षा आहे तुमची तर तुम्हाला दोनशेपैकी दोनशे मार्क्स कसे भेटतील त्याचं तुम्हाला टार्गेट ठेवायचं आहे तर याच्यामध्ये पहा ओपनला अठ्ठ्याऐंशी प्लस प्रश्न तुमचे बरोबर आले होते दोन हजार एकवीसमध्ये त्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलं होतं ओबीसीमध्ये पंच्याऐंशी प्लस प्रश्न बरोबर आले होते ईडब्ल्यू एसमध्ये शहाऐंशी प्लस प्रश्न एस सीमध्ये ब्याऐंशी प्लस प्रश्न टीमध्ये अष्ट्याहत्तर प्लस प्रश्न आता याच्यामध्ये ही विद्यार्थी मित्रांनो प्रकल्पग्रस्त असतील खेळाडू असतील भूकंपग्रस्त असतील यांचा कमी कटॉप लागतो त्याचबरोबर महिला उमेदवार असतील त्यांचा कमी कटॉप लागतो भरपूर सारे फॅक्टर्स आहेत कट ऑफमध्ये त्याच्यामुळे हा दोन हजार एकोणीसचाच कट ऑफ तुम्ही पुढे ठेवून अभ्यास करू नका तुम्हाला दोनशे पैकी दोनशे मार्क्स कसे भेटतील त्यानुसार अभ्यास तुम्हाला काय करायचा आहे चालू करायचा आहे म्हणजे तुम्हाला कुठंतरी तुमचं सिलेक्शन होईल विद्यार्थी मित्रांनो त्यानुसार टार्गेट तुमचं दोनशे मार्काचं तुम्हाला ठेवायचंय मगच तुमचं सिलेक्शन होणार आहे विद्यार्थी मित्रांनो हा जुना कट ऑफ आहे तो डोक्यात घेऊ नका बरेच विद्यार्थी विचारतील कट ऑफ किती लागेल ऑफ विद्यार्थी मित्रांनो हा दोन हजार एकोणीसचं मी सांगितलं त्यानुसार होणार नाही कधीच लक्षात घ्या यावेळेची परिस्थिती आणि दोन हजार एकोणीसची परिस्थिती खूप वेगळी होते तुम्हाला मी सांगितलं नॉर्मलायझेशनचा प्रश्न आहे त्याचबरोबर जी महापरीक्षा पोर्टल होतं त्यांनी परीक्षा घेतली होती आता टी सी एस आय बी पी एस कंपन्या आहेत त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जागा ज्या असतात यावेळेस त्यावेळेस जागा अठराशे प्लस काहीतरी जागा होत्या दोन हजार एकोणीसमध्ये यावेळी चार हजार प्लस जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामुळं आणि भरती दोन हजार एकोणीसनंतर झाली नाही त्यामुळे यावेळेस विद्यार्थी देखील जास्त असणार आहेत तर खूप सारे फॅक्टर्स आहेत कट ऑफमध्ये त्याच्यामुळं या ठिकाणी डेफिनेटली किती कट ऑफ लागू शकतो दोन हजार तेवीसमध्ये हे कोणीही सांगू शकत नाही त्याच्यामुळं तुम्हाला फक्त आणि फक्त अभ्यासावरती लक्ष देणं गरजेचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर तलाठी पदभरतीसाठी तलाठी झाल्यानंतर पगार किती दिला जातो तलाठी या पदासाठी वेतन श्रेणी काय असते एस एट ही वेतन श्रेणी असते जे की विद्यार्थी मित्रांनो सातव्या वेतन आयोगाच्या बराबरीने वेतनसरणी आहे याला एस एट हा विद्यार्थी एक प्रकार आहे ज्यांच्यासाठी एक बँड असतो त्या पद्धतीने आहे प्रत्येक पदाला बँड असतो त्यानुसार याला एस एट नावाचा बँड आहे ज्याच्यामध्ये पहा बेसिक पेमेंट तुमचा पंचवीस हजार पाचशे आहे बेसिक पेमेंट मी म्हणतो बेसिक पेमेंट या ठिकाणी तुम्हाला सॅलरीमध्ये लिहून येतो पंचवीस हजार पाचशे ठीक आहे मग त्याच्या खाली येतात तुमचे ट्रॅव्हल अलाउन्स महागाय भत्ता त्याच्यानंतर विविध भत्ते असतात महाराष्ट्र शासनाचे ही भत्ते वेगवेगळे आहेत ते भत्ते ॲड होऊन जवळजवळ विद्यार्थी तुम्हाला एकोणचाळीस हजार ते अडतीस हजारपर्यंत स्टार्टिंग पगार भेटतो आणि तुमचा पगार कितीपर्यंत वाढतो एक्क्याऐंशी हजार, हजार शंभरपर्यंत हा कुठला पगार हा पंचवीस हजार पाचशे पगार आहे ना तिथं एक्क्याऐंशी हजार शंभरपर्यंत पगार तुमचा होतो तुम्ही जोपर्यंत रिटायर्ड होत नाही तोपर्यंत म्हणजे तुमचा पगार खूप वाढलेला असतो पदाचा तुमची जी सर्व्हिस आहे चाळीस वर्षे पंचेचाळीस वर्षे तुम्ही आता लागलात तर तुमची सर्व्हिस मला वाटतं पस्तीस वर्षे किंवा चाळीस वर्षापर्यंत होईल जर तुम्ही ह्या पदभरतीमध्ये लागलात तर पस्तीस किंवा चाळीसपर्यंत तुमची सर्व्हिस जाईल जे रूल आहेत रिटायरमेंटचे त्यानुसार तर तिथपर्यंत तुमचा पगार वाढलेला असेल एक्क्याऐंशी हजार बेसिक पगार म्हणजे तुमचा एक ते दीड लाखपर्यंत पगारच जातो ठीक आहे तर पगार खूप चांगला आहे त्याबद्दल टेन्शन घेऊ नका बाकी भत्ते वगैरे या ठिकाणी भेटतच असतात प्रमोशन झालं तर या ठिकाणी मंडळ अधिकाऱ्यांचा देखील पगार या ठिकाणी दाखवला आहे पहा याच्यामध्ये तुम्हाला एक लाख सोळा हजार बेसिक पेमेंटच आहे मंडळ अधिकारीचा परंतु तुमचे तु 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 भत्ते वगैरे पकडून हा पगार खूप जास्त जातो अजून मंडळ अधिकारी तुमचं ज्यावेळेस प्रमोशन होतं त्याच्यानंतर मग नायब तहसीलदार गट बपर्यंत देखील तुमचं परमिशन होऊ शकतं त्याची माहिती आपण बघितलेली आहे जसं मी तुम्ही सांगितलं पहा एच आर ए वगैरे हा प्रत्येक वर्षाला वाढत राहतो मित्रांनो महागाई भत्ता चौतीस टक्के दिला जातो आणि प्रत्येक वर्षाला तुमचा पेमेंट जो आहे बेसिक पेमेंट वाढत राहतो महत्त्वाची कागदपत्रं त्याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे पुन्हा एकदा सांगतो सर्वांनी नॉन केअर तुमचं जसं एक्सपायर होतं तसं काढून ठेवत राहा आणि एक महत्त्वाचं दुसरं म्हणजे तुमचं जे आहे डोमासाईल आणि नॅशनलिटी हे एकत्र एक, एक भेटतं विद्यार्थी मित्रांनो डोमासाईल काढायला गेलात तुम्ही तर डोमासाईल नॅशनलिटी हे दोन्हीही एकत्र काढून घ्या कधीही तुम्हाला काम आले किंवा डोमासाईल जरी काढलं तरी चालेल आणि नॉन क्रिमिनल एक महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीमधील मेल कॅन्डिडेट वगळून सर्वांसाठी नॉन क्रिमिलर हे प्रमाणपत्र लागतं एस सी आणि एस टी हे विद्यार्थी सोडून आणि ओपनमधील मेल कॅन्डिडेट सोडून बाकी सर्वांना नॉन क्रिमिलर गरजेचं आहे त्याचबरोबर अजून काय डॉक्युमेंट लागतील का जसं की तुम्ही ज्या कॅटेगरीमधून अप्लाय करणार आहात त्यासाठी का सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो तुमचं खेळाडू असाल तुम्ही वगैरे ती डॉक्युमेंट जी आहे तुमची तयार राहू द्या जाहिरात कधीही प्रश्न होऊ शकते जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत मी पोहोचवणंच आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अजून काय प्रश्न असतील ते नक्की विचारा धन्यवाद